महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याने त्यांचे पारडे मतदारसंघात जड मानले जात आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. योगेश घोलप विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असून त्यांनी आज देवळाली मतदारसंघातील भगुरेतील रेणुका मातेच्या दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली. प्रचार दौरा भगुरेतील रेणुकामाता मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ झाला. यावेळी रेणुकामाता मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी भगूर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरातील फुल विक्रेते तसेच स्थानिक नागरिकांनी घोलप यांचे अक्षवान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केंद्रीय विद्यालय मार्ग, नानेगाव रोड, लिंबोणी नगर, अर्क सोसायटी, विजयनगर, शेळकेमळा आदी भागात प्रचार रॅली काढून ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे आशीर्वाद घेतले. आपले स्मित हास्य शांत स्वभावाच्या कारणाने प्रचार दौऱ्यादरम्यान घोलप यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. माजी मंत्री बबनराव घोलप व योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघात सात धरणे बांधली, तसेच पाणी प्रश्न व गाव तेथे समाज मंदिर बांधून गावागावात अनेक विकास कामे केली आहेत. यंदा गावागावात शिवसेनेची मशाल पेटली असून योगेश घोलप यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे. प्रचार शिस्तबद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज सुरू आहे आणि आमचा प्रचार हा घरोघरी प्रत्येक मतदारांना जागृत करून मतदानाला येण्यासाठी प्रयत्न करतोय आणि नक्कीच मतदार आमच्या महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून देऊन शरद पवार साहेबांनी जो इतिहास घडवला यापूर्वी की सर्वची सर्व आमदार निवडून आणले होते त्याचप्रमाणे या वेळेस लोकांचा राग आणि द्वेष बघता सर्व आमदार निवडून येतील आणि नाशिक जिल्हा हा महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे आहे हे मतदार दाखवून देतील. कारण शेतकऱ्यांवर होत असलेला शेती बाजाराचा अन्याय तसेच कामगारांवर होत असलेला अन्याय आणि महागाईनं घेतलेली उच्च अशी झेप यामुळे सर्व मतदार हा त्रस्त झालेला आहे. महाविकास आघाडी त्यामुळे हे सर्व कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वचननामा दिलेला असून त्यानुसार त्यांनी केलेल्या आव्हानाला मतदार मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहे आणि विरोधकांच्या लाडकी बहीण या योजनेला देखील फसवी योजना असल्याचं मतदारांच्या आज लक्षात आलं असल्याने लाडकी बहीण योजनेचा कोणताही परिणाम देवळाली मतदारसंघ तसेच नाशिक जिल्ह्यात होणार नाही अशी मतदारांकडनं आम्हाला सूचना मिळते. तरी सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि शरद पवार प्रेमींना मी विनंती करतो की येत्या 15 तारखेला महाविकास आघाडीची नाशिकला उद्धव साहेबांची जी सभा आहे त्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून मतदारांनी त्यांचा असलेला रोष दाखवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील अशी मी आशा बाळगतो. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापू गोलप, योगेश बबनराव गोलप यांचे प्रचाराच्या निमित्त आज आम्ही इथं गोळा झालेलो आहे. आम्हाला 100% गॅरंटी आहे की आमचं महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्यातून निवडून येणार आहे आणि त्यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 15 तारखेला नाशिकमध्ये सभा घेणार आहे. मी सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की त्या दिवशी जास्त जास्त लोक नाशिकमध्ये येऊन त्या सभेला सहभाग व्हा आणि आमचे नाशिक जिल्ह्याचे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजय करा ही मी सर्वांना आवाहन करतो. यांच्या प्रचारानिमित्त आपण रेणुका मातेच्या मंदिरात जमलो आहोत सगळे. तर मी एवढं सांगू इच्छिते की या सरकारनं फसवी योजना काढली, महिलांना 1500 रुपये दिले, 1500 रुपये देऊन त्यांनी तेलाचे भाव वाढवले, गॅसच्या टाक्या वाढवल्या, गॅसचा सुद्धा भाव वाढवला. एवढे असून पण तरी त्यांनी महिलांना दम सुद्धा दिलाय. जर काँग्रेसच्या का राष्ट्रवादीच्या का या योगेश मशालीच्या प्रचारामध्ये जर महिला दिसल्या तर आम्हाला दाखवा म्हणून आम्ही ती कारवाई करू. ते काय कारवाई करू शकता आमच्यावर? आम्ही पण तेवढे हिंमतबाजे, ते काही करू शकत नाही आम्हाला. 100% निवडून येणार ना उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे, उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही बहिणी पण त्यांच्या पाठीमागे, आम्ही धनानं नाही मनानं त्यांच्या पाठीमागे. अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांच्या प्रचारात आज भगूर रेणुकामाता देवी मंदिरापासून महाआरती करून प्रचाराची सुरुवात होणार आहे. गेल्या 15 दिवसापासून या देवळाली मतदारसंघामध्ये प्रचार चालू असताना गावागावामध्ये प्रत्येक गावात असेल शहरामध्ये असेल अतिशय मोठ्या प्रमाणे अतिशय उत्साहात स्वयंस्फूर्तीने लोक सामील होत आहे. शेतकरी असतील, कामगार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असतील, सर्व वर्गातील सर्व स्तरातील लोक
या प्रचारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सामील होत आहे. ज्या लोकांनी गद्दारी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंशी, माननीय राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार साहेबांशी गद्दारी केली, अशा गद्दाराला गाडण्यासाठी हा मतदार अतिशय जागरूकपणे काम करीत आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात योगेश बापूंना पाठिंबा मिळत आहे. योगेश बापूंनी गेल्या पंचवार्षिकमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात 500 कोटीचे कामं या मतदारसंघामध्ये केले. मागच्या 25 वर्षामध्ये गोलोप नानांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये काम करत असताना 7 धरणांची निर्मिती केली. गाव तिथे सभामंडप, गाव तिथे स्मशानभूमी, गाव तिथे अंतर्गत काँक्रीटीकरण, मळे विभागातले खडीकरण असतील, काँक्रीटीकरण असतं, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या दोघांनी, नानांनी असेल, बापूंनी असतील, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकास केल्यानं पुन्हा लोकांना अपेक्षा पूर्ण झाल्या का पुन्हा या गोलोप कुटुंबांच्या हाती या देवळाली मतदारसंघाची सत्ता द्यायची आणि पुन्हा हा जो 5 वर्ष वंचित राहिलेला मतदारसंघ आहे हा पुन्हा विकासाकडे कसा हा प्रेरित होईल अशा प्रकारची खंत लोकांमध्ये वाटू लागली. आणि स्वयंस्फूर्तीने लोक सामील होऊन येत्या 20 तारखेला योगेश बापूंना प्रचंड मताने निवडून देतील असा ठाम विश्वास आमच्या मनामध्ये आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश पवनरावजी गोलप यांच्या प्रचारानिमित्त आज भगुरेतून आरती करून सुरुवात होत आहे. आमच्यासारख्या तरुणांना योगेश बापूकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही स्वतःच आमदार झाल्यासारखं वाटतं. 5 वर्ष आम्ही बघितलं त्या ऑफिसवरती अशी परिस्थिती होती सरोज आहिरेंच्या की सकाळी कामं वाटायचे आणि दुपारून कमिशन घ्यायचं. मी 5 वर्ष स्वतः योगेश भाऊंचा काम करण्याची पद्धत बघितली. योगेश बापूंनी कधीच कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुणालाही विचारलं नाही तू पैसे किती देतो. त्यांनी फक्त कामावरती भर दिली व नानांनी 7-7 धरणं या मतदारसंघात बांधली. आणि योगेश बापू 100% आमच्यासारखे सर्व नवतरुण युवक हे योगेश भाऊंच्या पाठीमागं उभे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की योगेश भाऊ गोलप हे 100% विजयी होणार आणि याची ग्वाही देतो. विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बापू गोलप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं आपण सगळे जमलेलो आहोत. खरं तर 2014 साली भाजप सत्तेत आली आणि गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केलं असा प्रश्न भाजप विचारू लागली आणि सातत्यानं असा प्रचार होत असताना मतदारांना पडलं नाही आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. 405 चा नारा देणाऱ्या भाजपला 240 पर्यंतच भाजप मतदारांनी आणून ठेपवलं आणि असाच प्रचार असाच नेरेटिव्ह देवळाली मतदारसंघामध्ये पसरवून देत आहे की 30 वर्षामध्ये गोलप कुटुंबियांनी काय केलं. परंतु मतदारांना हे आवडलेलं नाही आहे कारण गेल्या 30 वर्षामध्ये धरणं असतील, नद्यांचे पूल असतील, ग्रामपंचायतीचे ऑफिस असतील, आरोग्य विद्यापीठ असेल, सभामंडप असतील, मंदिरं असतील, रस्ते असतील, गावगल्ले असतील, असे अनेक प्रश्न गोलपनाना असतील, योगेश बापू असतील यांनी सोडवलेले आहेत आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निश्चय चंग या मतदारसंघामध्ये मतदारांनी बांधलेला आहे आणि योगेश बापूंना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणारच असा सातत्यानं प्रचार सगळे ज्येष्ठांपासून अगदी 18 वर्षापर्यंत आताचे जे नवीन मतदार आहेत ते करत आहेत आणि योगेश बापूंना मोठ्या मताधिक्यानं हा मतदारसंघ निवडून देईल आणि गद्दारांना ज्या गद्दारांनी शिवसेनेसोबत पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीसोबत गद्दारी केली त्यांना जागा दाखवल्याशिवाय हा मतदार स्वस्त बसणार नाही आणि योगेश बापूंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करेल असा ठाम विश्वास आम्हा सर्वांना वाटतो. धन्यवाद. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.